मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा. नमस्कार, मी श्री राम तळपे, उपशिक्षक, नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग, शाळा क्रमांक 86, मुली पाथर्डी गाव, नाशिक. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, त्याचबरोबर NMMS ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा, या परीक्षांमध्ये विषय बुद्धिमत्तामधील आकलन या अतिशय महत्त्वाच्या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आकलन या घटकाला इयत्ता 5वीमध्ये 8% आणि इयत्ता 8वीमध्ये 10% भारांश दिलेला आहे, तर राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यासाठी 20% भारांश या घटकाला दिलेला आहे. आणि या घटकामध्ये साधारणतः सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले जातात. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या सूचना पालन, संख्या मालिका आणि इंग्रजी वर्णमाला यावर काही उदाहरणं आणि त्याचबरोबर ज्या काही परीक्षा आतापर्यंत होऊन गेलेल्या आहेत या परीक्षांमधील काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. आणि आकलन या घटकावरती परीक्षेसाठी ज्या उपयुक्त टिपा आहेत त्या आपण सर्वप्रथम पाठ समजून घेऊया, काही उदाहरणं सोडवूया आणि त्यानंतर उपयुक्त टिपा आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आकलन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला हवं, कारण आपण पाहतो विविध माध्यमांमधून वेगवेगळी माहिती सूचना सतत आपल्या कानांवरतीही आणि डोळ्यांवर आदळत असते आणि या माहितीचा आणि या सूचनांचा आपण विशिष्ट अर्थ लावत असतो आणि त्यानुसार कृती करत असतो. परंतु हा अर्थ लावण्यात जर चूक झाली तर त्यातून चुकीचे निष्कर्ष निघू शकतात आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो आणि असे होऊ नये म्हणून ही माहिती व सूचना पुरेसा वेळ देऊन समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि समजून घेणे म्हणजेच तिचे योग्य ते आकलन करून घेणे महत्त्वाचं आहे. तर समजून घेणे म्हणजेच आकलन होय. चला तर पाहूया विविध प्रश्न आकलन या घटकावर आलेले. तर आकलन या घटकामधील पहिला उपघटक सूचना पालन म्हणजे सूचना पालनावर आधारित काही प्रश्न असतात की जे आपल्याला सोडवायचे असतात. तर सूचना पालनामध्ये साधारणतः आपल्याला आपली जी मराठी वर्णमाला आहे त्या वर्णमालेतील स्वर, व्यंजन, जोडाक्षर, जोडशब्द, पर्यायी शब्द या शब्दांची आपल्याला माहिती असायला हवी. त्याचबरोबर आपल्या मराठी व्याकरणामधील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर शब्दसमूहापासून तयार होणारे काही शब्द आहेत ते शब्दही आपल्याला माहिती असायला हवे. आणि हे जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला आकलनामधील सूचना पालन या घटकावरती आलेले जे प्रश्न आहेत ते सहज. सूचना पालनामध्ये विशेषतः म्हणजे शब्दातील शब्दाच्या किंवा वाक्याच्या आपल्याला एखादं स्थान याच्यातलं शब्दाचं किंवा वाक्याचं स्थान जेव्हा ठरवायचं असतं, ओळखायचं असतं आणि त्यामध्ये डावीकडून आणि उजवीकडून या शब्दांचा प्रयोग केला जातो. आता डावीकडून उजवीकडून म्हणजे काय, आपल्या डावीकडून म्हणजेच काय, तर आपण पेपरकडे पाहत असताना आपली जी डावी बाजू आहे ती डावी बाजू म्हणायचं आणि उजवीकडून कशी कोणती बाजू, तर आपल्या आपण पेपरकडे पाहत असताना आपली जी उजवी बाजू असेल तिला उजवी बाजू समजायचं आणि मग दिलेलं जी काही सूचना असेल तिचं पालन करून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. पाहूया आपण या सूचना पालनामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात ते पाहूया आपण. पहिला प्रश्न, थिएटर या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द वापरतात. म्हणजे थिएटरला पर्यायी मराठी शब्द कोणता आहे, थिएटर कशाला म्हणतो हे आपल्याला माहिती असायला हवं की ज्या ठिकाणी आपण सिनेमा जाऊन पाहतो म्हणजे पिक्चर जाऊन पाहतो, त्याचबरोबर नाटकं जाऊन पाहतो त्याला थिएटर असं म्हणतात. मग त्याला आपल्याला काय पर्यायी मराठी शब्द शोधायचा आहे, तर खाली पर्यायामध्ये पहा, पहिला पर्याय आहे नाटक, दुसरा पर्याय आहे नाट्यगृह, तिसरा आहे नाट्यमंच आणि चौथा पर्याय आहे नाटक शाळा. तर पर्याय जे दिलेले आहेत या पर्यायांचे आपल्याला अर्थ माहिती असायला हवेत, कारण जर अर्थ माहिती असतील तर अशा प्रकारे जो काही प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आपल्याला चटकन देता येतं. तर नाटक आपल्याला माहिती आहे, नाटक आपण नाटक पाहिलं जातो, नाटक म्हणजे काय. नंतर नाटक शाळा कशाला म्हणतात, तर नाटक शाळा म्हणजे काय, ज्या ठिकाणी नाटकाचे अभिनयाचे धडे दिले जातात, म्हणजे ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये येऊ शकतो तसं नाटक नाटक शिकण्यासाठी सुद्धा शाळा असते, त्याला नाटक शाळा म्हणतात किंवा अभिनय शाळा. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अभिनय शिकवले जातात. आणि नाट्यमंच, नाट्यमंच म्हणजे काय, ज्या ठिकाणी नाटक सादर केलं जातं, नाटक सादर करण्याची जागा असते त्याला नाट्यमंच असं म्हणतात. आणि नाटक आपल्याला आपण तर पाहिलेलंच आहे. आणि नाट्यगृह म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण नाटक जाऊन पाहतो
त्याला नाट्यगृह असं म्हणतात, म्हणजे थिएटर या शब्दासाठी कोणता पर्याय मराठी शब्द आहे तर नाट्यगृह, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्नात आपण पाहूया, प्रश्न पहा दिलेला आहे, कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ते लिहा। आता आपण पहिल्यांदा याच्यामध्ये गुंतागुंत वाढवण्यासाठी 2-3 प्रश्न विचारले जातात। आता याच्यामध्ये पण 2 प्रश्न विचारले आहेत। काय प्रश्न विचारलेले आहेत की या शब्दामधील प्रत्येक शब्द म्हणजे कमळ, तगर, प्रहार, खारट आणि पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर आधी आपल्याला शोधावं लागणार आहे, बरोबर आहे। मग मध्यभागी पहा, कमळ याच्यामधलं मध्यभागी कोणता आहे, म, कमळच्या मध्यभागी आहे म, नंतर तगरच्या मध्यभागी आहे ग, प्रहारच्या मध्यभागी आहे हा, खारटच्या मध्यभागी आहे र आणि पसारच्या मध्यभागी आहे सा, बरोबर। म्हणजे या प्रत्येक शब्दामधील मध्यभागी असणार आपल्याला काय मिळालेलं आहेत, सगळे शब्द आपण बाजूला काढले। आता हे जे अक्षर आपण मध्यभागी मिळालेली आहे ती अक्षर आपण बाजूला काढली आणि आता पुढचा प्रश्न काय आहे की ही अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे आपल्याला म, ग, हा, र, सा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। मग आता काय शब्द तयार होतोय पहा बघू, तर याच्यामधून महा, बरोबर आहे ते पहा, तर याच्यापासून महा सागर, हीच अक्षर घेऊन आपल्याला शब्द तयार करायचा आहे। तर या 5 अक्षरांपासून महासागर हा शब्द तयार झालेला आहे, बरोबर। म्हणजे आपला पहिला प्रश्न जो होता त्याचं उत्तर आपण काढलं काय की मध्यभागी येणारे अक्षर आपण बाजूला काढली, त्याच्यानंतर त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्दही आपण तयार केला महासागर। आता पुढे प्रश्न काय, त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते, तर कोणतं मध्यभागी अक्षर आलेलं आहे या ठिकाणी महा आणि गर, इकडे दोन अक्षरे गेली आणि इकडे दोन अक्षर, मधलं अक्षर आहे सा, बरोबर, मधलं अक्षर सा आहे, तर सा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आणि हा प्रश्न बालमित्रांनो 2019 च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेला होता। अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये गुंतागुंतीचे 2-3 प्रश्न एकत्र केले जातात, पण आपण जर प्रश्न काळजीपूर्वक वाटला, जर वाचन केलं त्याचं नीट व्यवस्थित, तर आपल्याला हा प्रश्न सहज सोडवता येईल। आकलनामध्ये दुसरा महत्त्वाचा उपघटक आहे संख्या मालिका। या घटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संख्यांच्या मालिका दिल्या जातात। उदाहरणार्थ याच्यामध्ये समसंख्यांची मालिका असते, विषम संख्यांची मालिका असते, विशिष्ट क्रमाने येणारे संख्या, विशिष्ट क्रमाने येणारे अंक यांची मालिका असते। तर याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात। तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की याच्यात रोमन अंक, संख्या, अपूर्णांक, त्रिकोणी संख्या, कोणांची मापं, घड्याळामधील वेळा, त्याचबरोबर पाढे आणि एकांकी संख्यांचा तोंडी गुणाकार, नंतर 1 ते 20 संख्यांचे वर्ग असतील, त्याचबरोबर काही अंक देऊन त्याच्यापासून 5 ते 6 अंकी संख्या तयार करणे असतील किंवा संख्यांमधील लहान मोठेपणा असतील, या गोष्टींवर आधारित प्रश्न विचारले जातात। आणि मग आपण या प्रश्नांचा विचार करताना, हे प्रश्न सोडवताना या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे, म्हणजे पाढे, गुणाकार, वर्ग वगैरे, त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या आणि समसंख्या, विषम संख्या यांचा विचार करून आपण हे प्रश्न सोडवायचे असतात। पाहूया आपण याचं एक उदाहरण। तर संख्या मालिकेवर आधारित उदाहरण पहा, एक उदाहरण आपण पाहतोय, 78, 36, 12, 98, 64, 24, 56, 20, 90, 48 ही संख्या मालिका दिली आणि यावर प्रश्न आधारित आहे, वरील संख्या मालिकेत 4 व 6 या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत, पर्याय 1, 5, पर्याय 2, 4, पर्याय 3, 3 आणि पर्याय 4, 2। आणि आता आपल्याला 4 व 6 भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत, म्हणजेच काय, आपल्याला 4 भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 4 कसोटी या ठिकाणी आपल्याला माहिती असायला हवी, त्याचबरोबर 6 कसोटीही आपल्याला माहिती असायला हवी। आता 4 कसोटी आपल्याला माहिती आहे, 4 कसोटी काय आहे की दिलेल्या
ज्या संख्या असतील या संख्यांमधील शेवटच्या दोन ज्या अंक असतील या अंकांच्या बेरजेला जर चारने भाग केला तरच त्या संख्येला चारने भाग जातो, किंवा दिलेल्या संख्येच्या शेवटी जर दोन शून्य असतील तरच चारने भाग जातो. पण हे केव्हा शक्य होतं? जेव्हा आपल्याला मोठ्या स्थानाच्या संख्या असतात, 10,000, 10,000, 1,000,000 या स्थानाच्या संख्या असतात तेव्हा, बरोबर आहे, तेव्हा आपल्याला चारची कसोटी उपयुक्त येते. नंतर सहाची कसोटी, सहाची कसोटी आपल्याला माहिती आहे की ज्या संख्येना दोन आणि तीनने भाग जातो त्या संख्यांना सहाने भाग जातो. आता या दिलेल्या संख्या आहेत, या संख्यांना आपल्याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला कसोटी वापरायची आहे, तर चारची कसोटी आपल्याला या ठिकाणी वापरता येणार नाही, डायरेक्ट चारने आपल्याला या संख्यांना भाग द्यावा लागेल. पण आपल्याला चार आणि सहा, सहाची कसोटी आपण इथे मात्र वापरू शकतो, कारण का चारने आपल्याला मोठा अंक लागतोय ना, मोठा अंक असल्यानंतर आपल्याला शेवटच्या दोन अंकांची बेरीज असेल तरच भाग द्यायचा. इथे सगळ्या छोट्या दोन अंकी संख्या आहेत म्हणून चारची कसोटी इथे वापरता येणार नाही, आपण डायरेक्ट चारने भाग देणार आहोत. पण तत्पूर्वी सहाची कसोटी मात्र वापरता येते, मग जी कसोटी आपल्याला वापरता येते ते आपण वापरूया. सहाची कसोटी काय आहे, दोन आणि तीनने भाग दिला जाईल तिला सहाने भाग जातो. पण सर्वप्रथम आपण दोनने भाग जाणारी संख्या बाजूला करूया लगेच. दोनने भाग जाणारी संख्या कोणत्या आहेत, म्हणजे दोनची कसोटी काय आहे की ज्या संख्यांच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तिला दोनने भाग जातो. आता याच्यामध्ये सगळ्या संख्यांना दोनने भाग जातो, पहा सगळ्यांच्या एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 हेच अंक आहेत. म्हणजे राहिलं आता पुढची संख्या कोणती, तीन, तीनने भाग केला पाहिजे, बरोबर. आता तीनची कसोटी काय आहे की दिलेल्या अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग केला तरच त्या संख्येला तीनने भाग जातो. मग आता आपण पाहूया 78 तीनने भाग जाईल का, 78, 7 आणि 8 ची बेरीज किती आहे, 15, बरोबर आहे, 15 ला 15 आहे. बेरीज करून घेऊया आपण, 6 3 9 1 2 3 8 16 17 6 4 10 4 2 6 7 5 11 2 0 2 9 9 8 4 12. आता या अंकांच्या बेरजेला तीनने भाग द्यायचा आहे, कारण तीनची कसोटी काय, अंकांच्या बेरजेला तीनने भाग गेला तर त्या संख्येला तीनने भाग जातो. मग बेरीज केली आपण, 15 ला भाग जातो, जातो, 9 ला भाग जातो, 3 ला जातो, 17 ला जातो का, नाही जात, 17 ला जात नाही, 10 ला जात नाही, 6 ला जातो, 11 ला जात नाही, 2 ला जात नाही, 9 ला जातो, 12 ला जातो. म्हणजे याचा अर्थ ज्यांना 17 बेरीज आलेली, 10 बेरीज आलेली, 11, 2 यांना भाग जात नाही, म्हणजे या संख्येंना भाग जात नाही, कितीने, तीनने. संपलं, म्हणजे आपल्याला इथे तीनने भाग न जाणारी संख्या म्हणजे सहाजे की तिला सहाने पण भाग जाणार नाही. याचा अर्थ सहाने भाग जाणारी संख्या आहेत 78, 36, 12, 24, 90 आणि 48. पण आता यांना कितीने भाग द्यायचा आहे आपल्याला, चारने, चारने सुद्धा यांना भाग घ्यायला पाहिजे. मग चाराचा बाडा आपल्याला येतोय, सुरुवात करूया आपण, 4 1 4 2 8 4 3 12 या ठिकाणी 12 आहे, चारने भाग जातोय, 4 3 12 4 4 16 4 25 4 6 24, 4 7 28 4 8 32 4 9 36, म्हणजे इथं 36 पण आहे, हिला पण चारने भाग जातोय. नंतर 4 10 40, पण पुढच्या ज्या राहिल्या संख्या 90, 48 आणि 78, तर ही जी 24 2 48 24 ने हिला भाग जातोय, म्हणजेच 4 ने हिला पण भाग जात असेल. आता राहिली 90 आणि 78 या दोन संख्या, तर 90 ला 4 ने भाग जातोय का, आपण प्रत्यक्ष भाग द्या, 4 1 4 2 90 ला जर आपण भाग दिला 4 ने, 4 2 8 1 शिल्लक, म्हणजे हिला 4 ने भाग जात नाही. आणि राहिली 78, 78 ला 4 ने भाग जातोय का, पा 78 भागिले 4, 4 1 4 शिल्लक राहिले 3, 8, 4 9, 36, म्हणजे भाग जात नाही, म्हणजे 78 ला पण भाग जात नाही. म्हणजे शिल्लक कोणत्या कोणत्या राहिल्या संख्या, आता पहा 36, 12, 24 आणि 48 या चार संख्या शिल्लक राहिल्या. तर या ज्या चार संख्या आहेत यांना 4 व 6 ने भाग जातो, 36, 12, 24, 48. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाढेही पाठ असायला हवेत आणि त्याचबरोबर कसोट्याही पाठ असायला हव्यात. जर आपल्या पाढे आणि कसोट्या पाठ असतील तर आपल्याला अशी गणितं सहज सोडवता येतील. यामध्ये 4 व 6 ने भाग जाणारे आपल्याला 4 संख्या मिळाल्या आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 संख्या, 36, 12, 24 आणि 48. बालमित्रांनो, आपण संख्या मालिकेमधील प्रश्न याच्यातील पुढचं उदाहरण पाहूया. आपण पुढील संख्या मालिकेतील अंकांच्या स्थानांची अदला बदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील, हा प्रश्न 2018 साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला होता. आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. आता सोडूया हा प्रश्न की या दिलेली जी संख्या मालिका आहे, म्हणजे
कोणतीही 31, 59, 35, 19, 17, 34, 16, 89 आणि 74. तर या संख्या ज्या आहेत या संख्यांच्या अंकांच्या स्थानांची आदला बदल करायची आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या संख्यांचे उदाहरणार्थ हे जे 31 आहे, तर 31 आपल्याला 1 हा एकक स्थानी आहे आणि 3 दशक स्थानी आहे, यांचे अंक आपल्याला आदला बदल करायचे. म्हणजे 1 जो आहे एकक स्थानी तो दशक स्थानी जाईल, म्हणजे असं 1, आणि हा 1 जो दशक स्थानी आहे तो एकक स्थानी जाईल. म्हणजे इथे म्हणजे ते किती संख्या तयार होईल, 13. अशा सर्व ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्यांच्या सगळ्या अंकांची आपल्याला काय करायची आहे, आदला बदल करायची आहे. दुसरा अंक आहे 59 पैकी हा 9 एकक स्थानचा दशक स्थानी येईल आणि हा 5 एकक स्थानी जाईल, 95. नंतर 35 मधील 5 दशक स्थानी आणि 3 एकक स्थानी, 19 मधील 9 दशक स्थानी आणि 1 एकक स्थानी, 17 मधील 7 दशक स्थानी 1 एकक स्थानी, 34 मधील हा 4 जो आहे तो दशक स्थानी जाईल आणि 3 एकक स्थानी, 16 मधील 6 दशक स्थानी आणि 1 एकक स्थानी, 89 मधील 9 दशक स्थानी आणि 8 एकक स्थानी, 74 मधील 4 दशक स्थानी आणि 7 एकक स्थानी. आता आपण या संख्या ज्या दिल्या होत्या या संख्यांमधील अंकांची आदला बदल केलेली आहे. तर संख्या कोणत्या मिळाल्या आपल्याला, 31 पासून 13 झाली, 59 95, 35 53, 19 91, 17 71, 34 43, 16 61, 89 98 आणि 74 47. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर मूळ संख्या शोधायचं आहे. पण मूळ संख्या शोधायच्या तर आपल्याला मूळ संख्या माहिती असायला हवी, समविषम संख्या. समसंख्या म्हणजे काय, की ज्या संख्यांना दोन्ही भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. विषम संख्या म्हणजे काय, ज्यांना दोन्ही भाग जात नाही त्याला विषम संख्या असं म्हणतात. आणि मूळ संख्या कशाला म्हणतात, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जात नाही, फक्त तिला एकने भाग जातो आणि स्वतःने भाग जातो, तिला मूळ संख्या असं म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला स्वतःने आणि ती जी एक आणि स्वतःने भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे तिला दुसरा कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर आपल्या 1 ते 100 मधील ज्या मूळ संख्या आहेत त्या आपल्या कशा पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. उदाहरणार्थ 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7, 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19, 21 ते 30 मध्ये 23, 29, 31 ते 40 मध्ये 31, 37, 41 ते 50 मध्ये 41, 43, 47, 51 ते 60 मध्ये 53, 59, 61 ते 70 मध्ये 61, 67, 71 ते 80 मध्ये 71, 73, 79, 81 ते 90 मध्ये 83, 89 आणि 91 ते 100 मध्ये 1, 97. एवढ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. किती, 1 ते 100 मध्ये, बरोबर. मग 1 ते 100 मध्ये या ज्या मूळ संख्या आहेत त्यांना कोणीच भाग जात नाही. तर मग त्या याच्यामध्ये आलेल्या कोणत्या कोणत्या आहेत, तर 13 ही मूळ संख्या आहे, 95 ही नाही, कारण हिला 5 ने भाग जाणार आहे 5 ची कसोटी. नंतर 53 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. नंतर 91 ला पण भाग जातो म्हणजे ही याच्यात येणार नाही. 71 ही सुद्धा काय आहे, आहे का मूळ संख्या, आहे. त्याचबरोबर 43 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. नंतर 61 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. 98 ला भाग जातो आणि 47 ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. तर आता आपल्याला कोणत्या कोणत्या संख्या शिल्लक मिळालेल्या आहेत पहा बघू. या ठिकाणी 13, 53, 71, 43 नंतर 61 आणि 47 एवढ्या संख्या आपल्या काय आहेत त्याच्यामध्ये मूळ संख्या आहेत. किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. मग म्हणून 6 मूळ संख्याच्यात मिळाल्या म्हणून पर्याय क्रमांक 4, 6 आहे. तर म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आकलन या घटकातील तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षरमाला. वर्णमाला आणि अक्षरमाला यावर सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये जी अक्षरमाला वापरली जाते ही अक्षरमाला नेहमीच्या क्रमाने मांडलेली असू शकते किंवा तिचा क्रम उलटा पालटाही होऊ शकतो किंवा मधलीच काय अक्षर घेतली जातात. म्हणजे वर्णमाला किंवा अक्षरमाला जी आपल्याला दिलेली असते तिचा ठराविक क्रम नसतो, ती वेगवेगळ्या क्रमाने सुद्धा आपल्याला देऊ शकतात. परंतु नेहमीची जी आपली अक्षर आहेत त्यांचा क्रम जो आहे हा क्रम मात्र आपण लक्षात ठेवायला हवा, किंवा जी अक्षरमाला आपल्याला दिलेली आहे त्या पट्टीकडे आपण न पाहता, म्हणजे पट्टीकडे पाहून उदाहरणं सोडवण्यापेक्षा पट्टीकडे न पाहता आपल्याला अक्षरांचा क्रम लक्षात जर असेल तर आपल्याला ही उदाहरणं झटपट सोडवता येतात.
किंवा अक्षराच्या अक्षर मालिकेच्या विरुद्ध टोकाकडून असलेला क्रमांक म्हणजे तो त्या अक्षराला दोन क्रमांक असतात, डावीकडून असतो एक उजवीकडून असतो एक, हे दोन्ही क्रमांक त्याचबरोबर या दिलेल्या अक्षर मालेमध्ये मध्यभागी असणारं अक्षर हे आपले तोंड कसे असायला हवे, तोंडपाठ असायला हवे, नंतर एकाएक अक्षर कोणते आहे हे आपल्याला माहिती असायला हवं, हे जर माहिती असेल तर आपल्याला दिलेली उदाहरणं ही झटपट सोडवता येतात. आता आपली अक्षरमाला तर ए पासून झेड वाय पर्यंत आपल्याला दिलेली असते, झेड याच्यामध्ये झेडचा समावेश नसतो. तर ए पासून वाय पर्यंत म्हणजे आपले जो वर्णमालेचा क्रम आहे त्या क्रमाने दिलेला आहे, म्हणजे ए पासून वाय पर्यंत आपण काय केलेलं आहे की अक्षरमालेचे पाच पाचचे गट आणि त्यांना क्रमांकही दिलेले आहेत. तर याची डावी आणि उजवी बाजू कशी ओळखायची, तर आपली जी उजवी बाजू असते बरोबर ही उजवी बाजू, तर हिला उजवी बाजू म्हणायचं, म्हणजे ही उजवी बाजू इकडून हिचे क्रमांक आहेत आणि आपण सरळ जी मोजतो ती डावी बाजू, ही याला डावीकडून म्हणायचं. तर डावीकडून जर मी याला नंबर दिले तर एला एक नंबर, बीला दोन, सीला तीन, डीला चार, ईला पाच, एफला सहा, जीला सात, याप्रमाणे वायला काय येतो 25 येतो. हा झाला डावीकडून क्रम. आणि उजवीकडून क्रम म्हणजे उलट क्रम द्यायचा आहे. तर जसा वायला डावीकडून 25 आला होता तर उजवीकडून वायचा एक नंबर येतो, म्हणजे एक वायला एक, एक्सला दोन, डब्ल्यूला तीन, व्हीला चार, यूला पाच, याप्रमाणे जर आपण नंबर दिले तर शेवटी एला काय येतो 25 येतो. हा कसा झाला उजवीकडून क्रम, बरोबर आहे, डावीकडून आणि उजवीकडून. तर याच्यामध्ये या दोन्ही क्रमामध्ये प्रत्येक अक्षराला दोन दोन नंबर मिळालेले आहेत. उदाहरणार्थ एला एक आणि 25, बीला दोन आणि 24, तसं वायला एक आणि 25, एक्सला दोन आणि 24, बरोबर आहे, दोन दोन नंबर मिळालेले आहेत. परंतु याच्यामध्ये मधला अक्षर जे आहे त्याला मात्र डावीकडून आणि उजवीकडून एकच नंबर मिळालेला आहे. ते अक्षर कोणतं आहे हे आपलं आता पाठच असायला हवं. तर ते अक्षर आहे यम, या ठिकाणी पहा. तर यमला डावीकडूनही 13 नंबर आहे आणि उजवीकडूनही 13 नंबर आहे. हे क्रमांक जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला दिलेली जी काही उदाहरणं असतात किंवा जे प्रश्न असतात ते सहज सोडवणं सोपं होतं. आपण एक उदाहरण पाहूया त्याचं. आता हा प्रश्न आहे, दिलेल्या अक्षर मालिकेतील यच या अक्षराच्या उजवीकडील 11 स्थानावर कोणते अक्षर आहे. पर्याय एक आर, पर्याय दोन एस, पर्याय क्रमांक तीन टी, पर्याय क्रमांक चार क्यू. तर आपल्याला काय दिलेली अक्षरमाला, आता आपल्या समोर अक्षरमाला आहे यच या अक्षराचे, यच अक्षर कुठे ते पहिल्यांदा आपल्याला शोधावं लागेल. या ठिकाणी यच अक्षर आहे बरोबर, की ज्याचा डावीकडून 8 नंबर आहे. तर दिलेल्या अक्षर मालिकेत यच या अक्षराच्या उजवीकडील, आता डावीकडून आहे, आता यचच्या उजवीकडे म्हणजे इकडे बरोबर, म्हणजे आपल्याला यच अक्षर सापडलं, यच अक्षर आणि त्याचा क्रमांक किती आहे 8 आहे, म्हणजे दिलेल्या अक्षर मालिकेमध्ये त्याचा क्रमांक 8 आहे आणि त्याच्या उजवीकडं कितव्या स्थानावर 11, म्हणजे आपल्याला या 8 किती मिळवावं लागतील 11, 8 + 11 बरोबर 11 आणि 8 = 19. म्हणजेच काय, 19 नंबरला जे अक्षर असेल ते अक्षर म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. तर याच्या उजवीकडील 11 स्थानावरचं म्हणजेच इथून 19 नंबरला जे अक्षर असेल कोणतं अक्षर आहे, यस अक्षर दिसतंय आपल्याला 19, या ठिकाणी 19 नंबर आहे. तर या याच्यापासून तुम्ही या याच्यापासून जरी पुढे मोजलं पण मोजायला आपल्या एवढा वेळ नसतो, आपल्याला कमीत कमी वेळामध्ये प्रश्न सोडवायचे असतात, तर आपल्याला क्लुप्त वापरून हे प्रश्न सोडवावे लागतात. तर याचा क्रमांक 8 आणि अधिक पुढे त्याच्या उजवीकडे, पण उजवीकडे म्हणजे ही उजवी बाजू आहे त्याच्या बरोबर आहे ना, तर उजवीकडचं 11 नंबरचं अक्षर म्हणजेच 8 + 11 बरोबर 19, म्हणजेच डावीकडून उजवीकडे 19 नंबरचं अक्षर यस आहे आणि म्हणून या ठिकाणी या अक्षराच्या उजवीकडील 11 स्थानावरती कोणतं अक्षर आहे, तर ते 19 नंबरचं म्हणजे यस, म्हणजे कोणतं अक्षर आहे ते यस, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की वरील इंग्रजी अक्षर मालिकेत, म्हणजे ही अक्षर मालिका दिलेली आहे ए पासून वाय पर्यंत, तर या इंग्रजी अक्षर मालिकेत उजवीकडून 15 अक्षर कोणते. आणि हा जो प्रश्न आहे हा 2019 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर वरील अक्षरमाला म्हणजे हीच दिलेली आहे ए बी सी डी पासून वाय पर्यंत, तर 15 अक्षर आपल्याला शोधायचं आहे बरोबर. इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15 अक्षर शोधायचं आहे. आता डावी उजवी आपण पाहिलेली आहे की आपली जी उजवी बाजू तीच याची उजवी बाजू, डावी बाजू जी आपली डावी तीच याची डावी बाजू, म्हणजे आपल्या डावी बाजूकडून म्हणजे एकडून सुरुवात आणि आपली उजवी बाजू म्हणजे वायकडून सुरुवात. तर वायकडून 15 नंबरचं अक्षर, आता आपण नंबर दिलेलेच आहे, तर 15 नंबरचं कोणतं अक्षर आहे या ठिकाणी के, के हे अक्षर 15 नंबरचं आहे उजवीकडून आणि म्हणून 15 अक्षर कोणतं आहे के, आणि केचा पर्याय क्रमांक आहे 3 आणि म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 3 ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे, त्याला काळं करायचं आहे.
हमखास शिष्यवृत्तीमध्ये यश मिळवण्यासाठी आकलन हा घटक आपल्याला अतिशय उपयुक्त आणि त्याच्या काही उपयुक्त टिपा पाहूया। तर विद्यार्थ्यांनी पुढील बाबींचा अभ्यास आणि सराव चांगल्या प्रकारे केलेला जर असेल तर आपल्याला आकलन या घटकावरचे प्रश्न सोडवायला अडचण येणार नाही। सर्वप्रथम मराठीमधील व्याकरणातील नाम सर्वनाम विशेषण त्याचबरोबर वर्णमालेतील स्वर व्यंजन जोडाक्षर हे आपले तोंडपाठ असायला हवेत। त्याचबरोबर दिलेल्या अक्षर समूहापासून वा शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे तसेच शब्दात वाक्यात विशिष्ट अक्षरे किती वेळा हे सुद्धा आपल्याला झटपट मोजता आले पाहिजेत। अजून शब्दातील वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे त्यामध्ये डावीकडे उजवीकडे हे स्थान आपलं पक्क असायला हवं। आपली उजवी आणि डावी बाजू त्याचबरोबर आपल्या समोरील पेपरची डावी उजवी बाजू आपल्या लक्षात यायला हवी। आणि संख्यांचा क्रम समसंख्या विषम संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या हे सुद्धा आपलं तोंडपाठ असायला हवं। त्यांचा सरावही असायला हवा। त्याचबरोबर पाढे गुणाकार संख्यांचे वर्ग संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला झटपट ओळखता आला पाहिजे। आणि दिलेल्या वर्णमालेतील अक्षरांचा क्रम डावी उजवी बाजू दोन अक्षरांच्या दरम्यान किंवा एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत हेही आपल्याला झटपट ओळखता आलं पाहिजे आणि हे केवळ आपल्याला सरावाने शक्य आहे। त्यासाठी आपल्याकडे शिष्यवृत्ती मार्गदर्शक जे असेल त्या मार्गदर्शकामधील आकलन या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा। पुढील भागामध्ये सुद्धा आपण अजून काही प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्याचबरोबर पुढील भागामध्ये आपण याच्यावर सोप्या सोप्या ट्रिक्स की ज्या परीक्षेला जाताना आपल्याला उपयुक्त असणार आहेत याचा अभ्यास करणार आहोत। तोपर्यंत आता घरी राहा आणि चांगला अभ्यास करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।